तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हे नाही ह्यांना नाही, आता गावात तुमच्या आज झाले, ओळखतोय कशाला. पण आता तर तुम्ही यांना बघितल्यानंतर म्हणाला तुम्ही, असं विचारलं ना. अरे अचानक आल्या म्हणलं, अरे बापरे म्हणलं तुम्ही कोण अस. तुमचा परिचय करून देतो, माझी कन्या निशिगंधा. वा नमस्कार. जबळ उमा जेवणाचं बघा या बंधू. सॉरी सॉरी सॉरी. एक मिनिट, या एवढ्या गोळ्या? हो. काय झालंय त्यांना? माहित नाही. अहो तुम्हीच देता ना गोळ्या, तुम्हाला माहित नाही कशाच्या आहेत? मॅडम डॉक्टरने सांगितलं त्याच देते मी. आणि किती दिवस सुरू आहेत ह्या गोळ्या? 7-8 वर्षापासून. मला डॉक्टरांचा नंबर द्याल का प्लीज? सॉरी मॅडम, त्यांचा नंबर नाही माझ्याकडे. येते मी. काय पद्धत आहे औषध देण्याची? असं कोणी औषध देत का? नको म्हणतायत ना ते. अहो रोज असंच करतात ते, नको नको म्हणतात, ऐकतच नाहीत. आणि मग असं एकदम अंगावर येतात. बघू मला गोळ्या बघू. एवढ्या गोळ्या देता तुम्ही त्यांना? हा त्यांचा रेग्युलर डोस आहे. भुवनेश्वरी मॅडम ना माहित आहे ना त्यांना. हा माझं ऐकणार ना तुम्ही? हो मी सांगते त्यांना, ते तुम्हाला नाही देणार औषध. तुम्ही शांत व्हा प्लीज, शांत व्हा प्लीज, शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. सावकाश सुनबाई अगं, तू तू इथं काय करते आज? गोळ्या. अगं तू कशा बाई, ही देईल की गोळ्या? दे दे गोळ्या, दे दे. शांतपणा जेवा आणि मग गोळ्या घ्या. हा जेवल्यानंतर दे गोळ्या. आणि तू तू चल, तू चल, जेवाय वाढलंय. निशी अगं तो माझा टॉप. निशी निशी काय झालं, एवढी का घाबरलीस? उभी आपल्याकडे ते सकाळी दादा आलेत ना, त्यांच्यामुळे. त्यांचा आणि तुझा काय संबंध? त्यांनी मला आणि नीरज सरांना गाडीवर एकत्र बघितलंय. व्हाट? हो आणि त्यांनी आता घरात सांगितलं ना तर खूप अवघड होऊन बसेल. खर तर चूक माझी आहे, म्हणजे माझं चुकलं. मीच त्यांना घराचा पत्ता दाखवायला इथपर्यंत आले होते. हो मी मला माहिती आहे, माझं चुकलंय, माझी चूक झाली. मला सांगत मी काय करू. निशी अशी कशी आहेस तू? तुझ्या लाईफ मध्ये कमी प्रॉब्लेम्स आहेत का? तू अजून ऍडिशनल प्रॉब्लेम्स ऍड करते. आता तू मला लेक्चर देऊ नकोस. मग आता काय करू? मला उपाय सांग मी काय करू. वा वा वा, केळीच्या पानात जेवण. पाहुण्यांना केळीच्या पानात जेवण वाढण्याची परंपराच आहे इथली.
शिवाय केळीच्या पानात गरमागरम जेवण वाढलं ना की त्यातले सगळे पौष्टिक घटक पोटात जातात. आणि केळीच्या पानावर ना एक पातळ असा मेणासारखा पापुद्रा असतो, अगदी सूक्ष्म असतो तो. त्यावर जर गरमागरम जेवण वाढलं ना की तो वितळतो आणि जेवणाला आणखी चांगली चव येते. वा, लय जबरदस्त कार्यक्रम झाला. एवढा पाहुणचार करायची खरंच काय गरज नव्हती राव. असू द्या हो. तुम्ही बसा की. नाही नाही, आधी मान पाहुण्यांचा घ्या घ्या, लाजू नका. नाही मग अधिपती राव काय करता काय तुम्ही? हो काय, आता आमचा एक उद्योग असता तर सांगितला असता. उद्योग म्हणजे कसं उद्योग करत नाही आम्ही. भरपूर आहे हो, या साखर कारखाना आहेच, डेअरी आहे, गुराळा आहे, शेती तर आहेच आपली, रिअल इस्टेटचं आहे गेली 10-12 वर्ष, शाळा आहे आमची भुवनेश्वर विद्या मंदिर. लई आप आहे. पाणी बाप रे बाप, एवढा मोठा माणूस आलाय आपल्याकडे. काय मोठी मिठी काय नाही, आमचे सगळे उद्योग आहेत ते कोल्हापूर. पाणी घ्या. पण म्हणलं आता कोल्हापूरच्या बाहेर एक पाऊल टाकावं म्हणताना हे सगळं प्रयोजन. तुमचं कोकण जबरदस्त आहे हो, ना खोळा परिसर आहे म्हणताना आमच्या आईसाहेबांनी ठरवलं की इथं तुमच्या परिसरात इथे एक प्रोजेक्ट होऊन जाऊन द्या असं. आणि हो प्रोजेक्ट झाल्यावर इथं सगळ्यासनी फायदा होणार बरं का, 100%. हो खरे खरे खरे, बऱ्याच लोकांचा फायदा होणार. ताई पण लय भारी वाटलं बरं का, आज जेवण भारी, इथली माणसं भारी. ही पातोळी काय, हे नाद गोळा कार्यक्रम आहे बरं का तुमचा. सगळ्यात भारी काय वाटलं माझ्या, तुम्ही सगळी अशी एकत्र येऊन जेवायला बसताय का नाही, एक नंबर. यालाच तर खरी श्रीमंती म्हणतात अधिपती राव. घ्या उमा, पाहुण्यानं काही कमी पडता कामा नाही. आता काय झालं यांना, हल्ली जास्त चिडचिड करतात. औषध देताय ना येळेवर? वाय वाय, समजा चालू आहे. मॅडम मी एक बोलू का? काय? मला असं वाटतं की आपण जर एखादा दिवस सरांना इकडे आपल्या बरोबर जेवू दिलं तर, म्हणजे ते आपल्या सगळ्यांमध्ये बसतील. खोलीत एकटंच बसून त्यांची जास्त चिडचिड होत असेल ना, आपल्या सगळ्यांमध्ये बसले तर ते लवकर बरे होतील. ते इथं येणार नाहीत, तशी पद्धत नाही या घरात. आणि तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना, ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही, जसं चाललंय तसं चालू द्या आणि आम्ही बघू त्यांच्या तब्येतीचं काय ते. चला करा सुरुवात. दादा इथं झोपायचं नव्हतं मी. हो हो थांबा एक मिनिट, सॉरी जरा. एवढी पुस्तक हा, एवढी धाडगी धाडगी येणं काय, व्यायाम व्यायाम करतोस का काय दाद्या? नाही नाही, ती माझी सगळी अभ्यासाची पुस्तक आहेत सगळी. हा असं असं काय, सगळ्या जगाचा अभ्यास एकट्यानंच करायचं ठरवलंस का काय? नाही हो, माझा रिसर्च चालू आहे तर सगळी पुस्तकं वाचावी लागतात, जरा नोट्स काढावे लागतात. नाही नाही इशे हार्ड आहे, मग कर कर अभ्यास कर, चांगला आहे. आमचा नाही अभ्यासाचं कधी काय पटलं नाही हो,
म्हणजे आम्हाला काय कधी गोडी नव्हतीच. त्याचा इशेगा झाला. आता तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या आईसाहेब त्यांचं म्हणणं पहिल्यापासून असं की बाबा जगायचं असेल तर माणसाला हे पुस्तक शाळा शिक्षण अभ्यास बिभ्यास ह्याची गरज नाही, अक्कल पाहिजे माणसाला. तेच आम्ही फॉलो केलं आयुष्यात आणि आम्हाला कधी काय आडलं नाही काय नाही. म्हणताना आम्ही नवीपर्यंत शिकलो, नवीनंतर वक्के टाटा पाव्या म्हणलं शाळेला, असा विषय झाला. पण नंतर झालं काय, आता अलीकडे झालं आमचं लगीन आणि आमच्या ज्या मंडळी आहेत, आमची बायको आहेत, त्या आहेत मास्तरीनबाई. अच्छा. हा, तर त्यांचं आणि शाळेचं आणि शिक्षणाचं म्हणजे तो लई क्लोजमधला इशू आहे. त्यामुळे त्यांचं म्हणजे कसं सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं शाळा शिक्षण अभ्यास एवढंच. आत्ता सध्या जरा त्या शाळेपासून लांब आहेत, पण आता जाणार त्या लवकरच परत शाळेत. पण ह्या वह्या पुस्तकांसंग नाही, त्यांची लई गट्टी आहे. त्यांना जर शिकवायला आवडत असेल तर मग शिकू द्यायचं ना त्यांना. कसं आहे अधिपती, शिक्षक हा फक्त शिकवत नाही तर मुलांचं भविष्य घडवत असतो. आमचे दादा मामा नेहमी शिक्षणावर भर देतात. दादा मामा म्हणजे दादा खोत. हा, ते आलं लक्षात, दादा खोत. ही एवढी अशी अभ्यासाची पुस्तकं आमच्या मास्तरींबाईंनी बघितलं ना तर एवढ्या खुश होतील का नाही. त्यासनी आपण एक व्हिडिओ कॉल इथं तर होतच नाही, व्हिडिओ कॉल साधा कॉल बी होत नाही. तुम्ही काय कुठल्या जमान्यात राहता रे श्रीनू दादा, हा तुम्हाला असं यरबडल्यावर होत नाही. एक साधा कॉल करायचं म्हणजे बोंबलं अख्ख्या गावावर फिरायला लागतं इथं नेटवर्क शोधत. तुम्हाला वैताग येत नाही? आता काय सवय झाली. हा काय हो अधिपती, मला माहित नव्हतं तुम्ही एकदम दाराला एकदम टेकून उभे लागलं काय. नाही नाही. एवढं काही चूर नाही का तुझा? काय नाही होत ताई, ठीक आहे ना मग सगळं? दादा प्लीज घरच्यांना काही सांगू नका. काय बोलतो, काय काळजी करू नका तुम्ही. काय काय झालं? हेच की नेटवर्कच की विषय तो आमचा मगाचा चाललेला. ते तेवढं बघा की श्रीनू दादा व्हिडिओ कॉलचं तेवढं बघा की आमच्या मास्तरीन बाईसनी हे पुस्तकं बघून एवढा आनंद होईल का नाही तेवढं करायचं. मला माहित आहे इथं जरा अवघड आहे, पण काहीतरी आमच्यासाठी पाहुण्यासाठी जुळणी करा आहे का नाही. आम्ही करतो ना काहीतरी. हा हा आम्ही करतो. एक नंबर. वायफाय. हा चला चला तुम्ही चला. चल चला चला. ए तू थांब, तू कशाला, तू इथेच थांब. थांबशील ना? हा हा मी. थँक्यू. हा थँक्यू श्रीनिवास. चला चला. चला. काय झालंय त्यांना? माहित नाही. त्याचनी पहिल्यापासूनच खोलीच जेवण दिलं जात. म्हणजे ते आपल्यात मिसळले, घरात फिरले तर त्यांना पण लवकर बरं वाटेल. ते इथं येणार नाहीत. तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही. गोळ्या, नेमक्या गोळ्या कोणत्यात हे शोधलं पाहिजे. काय आता इथे बी ढेकळी येणं झाले कनेक्शन माहिती आहे. इथं काय तर कौलावर जायचं, कौलावर जाऊन बसायचं काय अँटिना दूर. त्याची काही गरज नाहीये. वेट, बापाच्या रूम मध्ये कनेक्शन आहे, आपण जाऊन पटकन बटन ऑन कर. मी आता. हो
कोणी तिथं चुकलंय ते वर सगळे. आणि तुझं असं म्हणणं आहे मी तिथे जाऊन बटन चालू करू ना. मी पण आहे ना सोफा. तुला भीती वाटत नाही? भीती कशाची? मी नाही जाणार. तुला मी सांगितलं ना मी जाणार नाही. सिक्रेट काहीतरी कार्यक्रम झाला काय भानगड काय मला सांगा. ऍक्च्युली कसं आहे ना इथे वायफाय सोबत काही रूल्स पण आलेत. म्हणजे आता कनेक्शन तिच्या बाबांच्या रूममध्ये आणि फक्त अभ्यासासाठी आणि 9 वाजेच्या आधी वायफाय वापरण्यासाठी परमिशन. त्याच्यानंतर सगळं. अगा लय कडक नियम आहेत अहो तुमच्या घरात. नाही म्हणजे प्रत्येक घरात असत्यात प्रत्येक घराच्या नियमन पद्धती आमच्या बी घरात आहेच की. प्रत्येक घराची तारा वेगळी म्हणा पण तुमच्याकडे काय सगळं काय लपून छपून आहे काय एवढं? आमच्याकडे फार कडक नियम आहे. हो आणि इच्छा बाबांना नियम मोडलेले अजिबात चालत नाही तर काय खरंच तर बोलते. सो सॉरी दादा पण आय डोंट थिंक तुम्हाला तुमच्या वाईफशी आता बोलताय. का? हा म्हणजे तर निशी बोलली ना की आम्ही जाऊन कनेक्शन ऑन नाही करू शकत. खरंच सॉरी. ओ नाही असं करू नका. नाही म्हणजे तुम्ही घरच्यांच्या धाकाखाली चांगली गोष्ट आहे पाहिजे वडीलदारांच्या धाकाखाली. आम्ही पण आमच्या आईसाहेबांच्या धाकाखालीच आहे पण असं करू नका. शेवटी आम्ही आहे बघा आम्ही तुमच्या घरी पाहुणे आलेले. अहो ते म्हणतात ना काय अतिथी अतिथी म्हणतात की काय तरी देव भव ते म्हणतात. तुम्ही काहीतरी करा घ्या. मी जर वायफाय चालू केला तर मग ते सकाळचं तुम्ही दादांना सांगणार नाही ना? हो हसताय का तुम्ही? नाही नाही आम्ही आपलं अशीच गंमत केली. मी कशाला सांगेन तुमच्या दादासनी काय. मी आलो एका दिवसासाठी माझं काम झालं की मी जाणार कोल्हापूरला परत. तुम्ही टेन्शन घेऊ नका मी कुणाला काही सांगत नाही. फक्त एवढा व्हिडिओ कॉल लावून द्या की माझी बायको वाट बघत असलो. फोन झाला नाही तर रात्रभर झोपणार नाही मी. बरं ठीक आहे मी इथेच थांबा. थांबा थांबा पडशीला मग अशी पडलं तेवढं बास. मी चालू केलंय वायफाय तुम्ही कनेक्ट करा ते पण आणि पटकन काय ते बोलून घ्या तुमचं लवकर लवकर टाका. दीर्घ श्वास घ्या. हे सेम तुम्ही आमच्या आजी सारख्यावर काय ती पण अशी धाकधूक अशीच असते. चालं ते पासवर्ड मागायला आगावा ये. पासवर्ड विषय संपलो. पासवर्ड आहे काय? सिंपल तर आहे.
करा, तुम्ही टाईप करा. टाकून द्या. मंडळा बरे त्यांनी सांगितलं तर मला खूप भीती वाटते. तरी विश्वास कसा ठेवायचा आपण? ते बोलले ना आता. मला खूप भीती वाटते. हा अधिपती मास्तरीनबाई. हा बोला, व्हिडिओ कॉल कसा काय केला तुम्ही? अहो काय सांगायचं तुम्हासनी, व्हिडिओ कॉल करायला एवढी खटपट केली का नाही आम्ही. एकतरी ते नेटवर्कची मोबा बोम, शेवटी वायफाय घेतला, मग झाला व्हिडिओ कॉल. अच्छा बोला ना. काय हो, सगळं ठीक आहे ना? हा हो. वाटत तर नाही. म्हणजे काय, कसलं टेन्शन आहे का? हो मास्तरीन बाई. हा नाही काही नाही काही नाही. काय तुम्हाला रूम मध्ये एकटीला भया वाटायला काय? नाही पण मला वेगळीच भीती वाटते. काय कसली? जाऊ दे आपण, तुम्ही परत आलात की बोलू. म्हणजे काय तर झालंय? नाही हो, खरंच काहीच नाही झालंय. काय बघा मास्तरी, एक तर तुम्हाला खोटं बोलाय येत नाही, लवकर पडशिरी बोलून टाका, माझ्या डोसक्याला टेन्शन देऊ नका. तुम्ही काय झालंय? तुम्ही तुमचं काम करा. मी काम करतोच हो, तुम्ही सांगा काय. आईसाहेब काय बोलले? काय नाही. मग ते चारुहास सर, तिने काय केलं आता? काय राडा घातला काय परत? अहो राडा अधिपती, सारखं सारखं असं करायला ते काय वेळ आहेत का? त्यांची तब्येत बिघडली आहे. ती तर लई वर्ष झाली ठीक नाही, त्याच्यात काही नवीन आहे. तेच तर ना अधिपती, मी तेच म्हणते. खोलीत सारखं एकटा बसून माणूस चिडचिड करू लागतो. मला काय वाटतं आपण त्यांना कधीतरी बाहेर जेवायला वगैरे नेऊया. काय का मास्तर भाई बघा, यो विषय मी तुम्हाला आधी बी बोललोय, आता मी तुम्हाला तेच सांगतो. तो माणूस नाही शेण्या टाळगेचा, त्या गोष्टीत तुम्ही पडू नका जा. पण मला सांगा त्यांच्या एवढ्या गोळ्या का सुरू आहेत? ते मला माहित नाही. तुम्ही मला त्यांच्या डॉक्टरांचा नंबर द्याल का? ते माझ्याकडे नाही नंबर बिंबर डॉक्टरचा. अहो पण अधिपती, ऐका की ऐका, ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. मी तिकडे आल्यावर दुसऱ्या काही विषयावर बोलायचं असेल तर बोलूया.